राज्य सरकार ने प्रस्तावित कानून के ढांचे को मजबूत करने के लिए शक्ति विधेयक पेश किया है ताकि महिला और बच्चों के खिलाफ हो रहे अत्याचारों की शिकायतों से प्रभावी ढंग से निपटा जा सके। गृह मंत्री अनिल देशमुख ने आज विधानसभा में इस विधेयक को पेश किया। विधेयक पर चर्चा की जाएगी और बाद में विधायिका द्वारा अनुमोदित किया जाएगा। कैबिनेट ने शक्ति विधेयक को विधानमंडल के समक्ष पेश करने की मंजूरी दी थी। यह बिल सजा को बढ़ाता है और इसमें नए अपराध शामिल है। महाराष्ट्र शक्ति अपराधिक कानून अधिनियम 2020 के कार्यान्वयन के लिए विशेष न्यायालय और मिशनरी को विधायिका में शामिल किया गया है। आपल्याला कल्पना है कि ज्या अनेक ठिकाणी महिलांवर किंवा मुलींवर जे अत्याचार होतात त्याच्यावर अशा ज्या घटना घडतात त्याच्यावर प्रतिबंध व्हायला पाहिजे म्हणून शक्ती नावाचा कायदा त्या निमित्तानं आज आम्ही विधानसभेमध्ये सादर केला। आता याच्यावर सर्व विधानसभेचे आमचे सहकारी त्यांच्याबरोबर ते आपले मत मांडतील आणि या कायद्याच्या माध्यमातून एकदा अशा पद्धतीची घटना झाल्यानंतर त्याचा सबळ पुरावा मिळाल्यानंतर लवकरात लवकर जो कोणी दोषी असेल त्या दोषींवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे हा या शक्ती कायद्याचा उद्देश आहे। त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीनं याच्यामध्ये आम्ही मृत्यूदंड दंडाचीसुद्धा शिक्षा याच्यामध्ये आम्ही प्रथमपदे प्रावधान केलेलं आहे। त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाचा हा शक्ती कायदा आहे ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जे महिला अत्याचार करतात ते थांबू शकतील आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई होऊ शकेल। आणि आम्ही विनंती करू सर्व सदस्यांना की त्यांनी याला मंजुरी द्यावी यासाठी आम्ही प्रयत्न करू। शक्ती बिल हमने हाउस में टेबल कर दिया है, इसके ऊपर चर्चा होंगी। सभी जो विधायक है अपनी अपनी राय वहाँ पे रखेंगे और हम कोशिश करेंगे कि ये विधायक जो है जो विधेयक जो हमने लाए इसको विधानसभा में मंजूर मिलना चाहिए, उसी प्रकार विधान परिषद में मंजूर मिलना चाहिए।